राज्यामध्ये आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वेळ वाढवून मिळणार. मंजूर झालेलं आरक्षण मराठ्यांसाठी फायद्याचं नाही, मनोज जरांगेंची टीका. आज आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार. दुपारी आंतरवारी सराटीमध्ये समन्वयकांची बैठक. मुंबईमध्ये भाजपच्या कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची हजेरी. तर आगामी काळात युती झाल्यास काहीच अडचण नाही, नांदगावकरांचं सूचक वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. शरद पवारांनी कोल्हापुरात घेतली शाहू छत्रपती महाराजांची भेट. उमेदवारीबद्दल पवारांचा सस्पेन्स कायम. शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्यास आनंद, पवारांचं विधान. पुण्यामध्ये 1100 कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त. विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेची कारवाई, तिघांना बेड्या. तर दिल्लीतही पुणे पोलिसांची कारवाई, 400 किलो MD ड्रग्ज जप्त. बुलढाण्यामधल्या सोमाटणा गावामध्ये धार्मिक कार्यक्रमात जेवणातनं 450 ते 500 भाविकांना विषबाधा. 22 जणांची प्रकृती गंभीर. चंदीगड महापौर निवडणुकीचा निकाल सुप्रीम कोर्टाकडनं रद्दबातल. आप आणि काँग्रेस आघाडीचे कुलदीप कुमार विजेते घोषित. पीठासीन अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.